रिकॉर्डिंग चालू झालेली आहे. ओके, सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट थिंग. सो राईट नाऊ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो न्यूट्रिशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बेसिकली कसे त्यांचे फूड जनरेट करतात, कशा प्रकारे त्यांना फूड मिळतं, याच्याबद्दल आपण बघणार आहोत. लास्ट म्हणजे लास्ट आपण लास्ट जेव्हा आपले लेसन्स होते त्या लेसन मध्ये आपण टाइप्स वगैरे होते, राईट? हा राईट. तर सी आपण जेव्हा हे बघितलं अडॅप्शन्स ऑफ ॲनिमल्स किंवा अडॅप्शन्स ऑफ अडॅप्शन्स अँड क्लासिफिकेशन जेव्हा आपण बघितलं होतं ऑफ लिव्हिंग वर्ल्ड, तेव्हा आपल्याला एक पॉईंट आला होता की न्यूट्रिशनमुळे म्हणजे आपण ज्या प्रकारे फूड स्टफ जनरेट करतात त्या प्रकारे काही प्राणी कसे डिवाइड करतात ते बेसिकली आपण बघितलं होतं की न्यूट्रिशन बेसवर पण करू शकतो. तर तेच आपण बघणार आहोत की व्हॉट काइंड ऑफ न्यूट्रिशन इज देअर अँड व्हॉट इज न्यूट्रिशन अँड फूड स्टफ वी विल गोइंग टू सी इन दिस लेक्चर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग बेटा. सो जस्ट यू कॅन म्यूट युअर सेल्फ. We are going to learn about the nutrition in living organisms. So, how we get the food and what is nutrition, we are going to learn. So, first point we have the nutrition. Let's go for that. Some life process go on continuously in living organisms. Okay. Some life process go on continuously in living organisms as substances which are digested, assimilated, for obtaining energy and for the growth and the health of our body is called the foodstuff. So whatever things we digest, so what they are saying, the substances which are digested and assimilated means we are consuming to obtain energy. The whatever stuff apan je digest khatoy kiwa apan te digest karto pachotoy tyanne aplyala energy ani aple health aplyala मेंटेन करण्यासाठी किंवा ग्रो करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो, त्यालाच आपण फूड स्टफ असं म्हणतो. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ फूड स्टफ. सो फूड स्टफ इट्स नॉट लाईक वी गेट सेव्हरल टाईप्स ऑफ न्यूट्रिशन फ्रॉम फूड स्टफ. ओके, सो फूड स्टफ मधून आपल्याला काय भेटतं, वी गॉट द न्यूट्रिशन और न्यूट्रियन्स फ्रॉम दॅट. सो न्यूट्रियन्स कॅन बी क्लासिफाईड इन टू टू टाईप्स. ओके, so see here, the nutrition can be classified into two types, that is micronutrition and macro and micronutrients. So let's go for the next point, that is nutrients like carbohydrates, proteins, fats are required in large quantity and these are micronutrients, and minerals and vitamins are required in very small quantity, these are micronutrients. So see, they already classified both micronutrients. So whatever the things, see, carbohydrates, proteins and fats. Carbohydrates, proteins and fats we require in large quantities. So carbohydrates वगैरे असतं ना, carbohydrates, proteins, fats हे आपल्याला जास्त प्रमाणात हवं असतं आणि proteins जास्त प्रमाणात, कारण आपण जर डीप सायन्स मध्ये स्टडी कराल तर आपली बॉडी काही काही पार्ट म्हणजे बहुतांश पार्ट हे प्रोटीन पासून बनलेले असतात. सो आणि फॅट कार्बोहायड्रेट्स हे आपल्याला खूप आवश्यक असतात त्याच्यासाठीच आपल्याला. ओके, सो त्याच्यासाठीच आपल्याला म्हणजे त्यांची गरज जास्त असते म्हणून त्याला मायक्रोन्यूट्रियन्स म्हणतो. आणि मिनरल्स व्हिटॅमिन्स म्हणजे काही जीवनसत्वे किंवा काही व्हिटॅमिन्स हे आपल्याला कमी प्रमाणात गरज असते त्यांची, नाही असं नाही पण कम्पॅरेटिव्हली कमी प्रमाणात असते म्हणून त्याला आपण मायक्रोन्यूट्रियन्स म्हणतात. अशा प्रकारे डिव्हिडेशन केलेलं आहे. आपण परत एकदा बघूया बेसिकली न्यूट्रिशन म्हणजे काय ते आपण बघून घेणार आहोत. तर जे काही सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड अँड असिम्युलेटेड फ्रॉम ऑप्टेनिंग एनर्जी अँड फॉर द ग्रोथ अँड द हेल्थ ऑफ अवर बॉडी इज कॉल्ड द फूड स्टफ. सो बेसिकली आपण जे काही वस्तू खातो आणि त्याला आपण पचवतो त्याला आपण फूड स्टफ असं म्हणतो, कारण त्याचा उपयोग आपल्याला आपले एनर्जी क्रिएट करण्यासाठी, आपली ग्रोथ करण्यासाठी आणि आपली हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी होते. तर बेसिकली फूड स्टफ मध्ये म्हणजे आपण जे काय खातो त्याच्यातून आपल्याला न्यूट्रियन्स भेटतात. ते न्यूट्रियन्स दोन प्रकारचे आहेत, एक मायक्रो आणि मायक्रो. त्या दोघांचं डिव्हायडेशन आपण केलं होतं, कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स ते आपल्याला जास्त प्रमाणात यूज होतात म्हणून त्याला आपण मॅक्रो असं म्हणतात. आणि ज्या व्हिटॅमिन्स मिनरल्स ते आपल्याला कमी प्रमाणात असतात, आवश्यक असतं नाही असं नाही, कमी प्रकारात असतात, तर त्यांना आपण मायक्रोन्यूट्रियन्स असं म्हणतात.
तो बघूया आपण व्हॉट इज न्यूट्रिशन. द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग फूड विच टेक प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट्स कॉल्ड न्यूट्रिशन. सो सी द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड द फूड अँड द युजिंग फूड विच टेक प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट्स कॉल्ड न्यूट्रिशन. सो बेसिकली आपण जे काही अन्न खातो ज्याचा आपण उपयोग करतो त्याला न्यूट्रिशन्स असं म्हणतात. सो नीड ऑफ न्यूट्रिशन्सचं म्हणजे न्यूट्रिशन्सची गरज काय काय ते आपण बघूया. तर सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. आपल्याला कोणतेही काम करण्यासाठी बघा आपल्याला एनर्जी लागते. ओके, तर ते एनर्जी आपल्याला कुठून भेटतात? न्यूट्रिशन्समध्ये. सो द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. जेव्हा आपल्या बॉडीचे आपल्याला ग्रोथ करायची असते, आपल्याला डेव्हलपमेंट करायचे असते, जेव्हा बघा बॉडी बिल्डर्स वगैरे म्हणावं किंवा आपण जे सामान्य आपण जेव्हा हेल्दी खाणं खातो तेव्हा आपलं हेल्थ हे बऱ्यापैकी होते, आपली हाईट वगैरे व्यवस्थित वाढते. सो फॉर दॅट रिझन ऑल्सो वी नीड न्यूट्रिशन. अँड देन वी हॅव टू रिप्लेस द डॅमेज सेल्स अँड द रिपेअर टिश्यूज. सो डॅमेज सेल्स अँड रिपेअर टिश्यूज म्हणजे काही. ओके, सो ओके, नम्रता आले का? नम्रता बेटा, ओके ठीक आहे, नम्रताला आपण भेटूया परत. ओके, सो मी सांगत होतो की आपलं हे बघा आपल्या जे बॉडीचे रिप्लेस डॅमेज असतात डॅमेज सेल्स ते सुद्धा रिप्लेस करण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन्सची गरज असते. कारण बघा जर आपल्याला माहिती की एखादा कट वगैरे झाला असेल, आता सपोज की आपल्या हाताला एक कट लागलाय राईट, तो कट लागायला आपल्याला जशा प्रकारे बँडेड वगैरे ह्याची गरज असते तशाच प्रकारे आपल्याला न्यूट्रिशन्स पण ची गरज असते. कारण त्याच्याने ते रिपेअरिंग असतं ते फास्टच होतं. ओके, सो ज्यांच्या बॉडीमध्ये न्यूट्रियन्स कमी असतील किंवा ते बरोबर खात नसतील, तर त्यांचा जो कट लागलेला असतो किंवा बघा घाव खेळता खेळता आपण पडलो वगैरे असतो, तर ज्यांच्यामध्ये जे वीक असतात बॉडीले वीक किंवा ज्यांच्यामध्ये न्यूट्रिशन्स कमी असतात त्यांना ते घाव भरण्यामध्ये किंवा ते जखम भरण्यामध्ये जास्त वेळ लागतो दॅन जो हेल्दी पर्सन असेल त्याच्यात. सो बघा न्यूट्रिशन आपण बारीक बारीक गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला खूप हेल्प करतं. म्हणून आपल्याला हेल्दी खाणं बेसिकली तरी पण म्हणजे ना आपण हेल्दी खाणं खाल्लंच पाहिजे. तर हा एक रिझन आहे टू फाईट द डिसीज. आणि हा सर्वात मोठा रिझन आहे वाय वी नीड न्यूट्रिशन टू फाईट द डिसीज. आपली इम्युनिटी सिस्टीम आपली जी रोगप्रतिकार शक्ती असते ते वाढवायचं काम न्यूट्रिशन्स थ्रू होतं. सो बेसिकली आपण कोणत्याही डिसीज असतो त्याच्यावर चांगलं फाईट देऊ शकतो. दॅट्स वाय वी नीड द न्यूट्रिशन. सो बेसिकली for the living and for fighting we need nutrition. That is too much important. It basically sangayacha kaam karata ke. Then we have the autotrophic nutrition and heterotrophic nutrition. So we will see what are they. So sir, we all know what is heterotrophic and autotrophic and heterotrophic. So see what are they. So some organisms can produce their own food and thus nourish themselves. This is called autotrophic nutrition. So, see, आपण ऑटोट्रॉपिक हा जो वर्ड ऐकतो तेव्हाच आपल्याला कन्सिडर होतं की द वन हु इज मेकिंग देअर फूड स्टफ बाय देअर ओन. म्हणजे ते कोणावर डिपेंड नाही, ते स्वतःचं जेवण स्वतः बनवतात. सो सेम थिंग दे आर सेंग सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर फूड प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिश देम सेल्फ. दिस इज कॉल ऑटोट्रॉपिक. अँड सो त्याच्याच ऑपोजिट हेटरोट्रॉपिक. सो सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड्स ऑन अदर ऑर्गॅनिझम प्लांट्स or animals for their food. This is called the heterotrophic nutrition. Okay, so these are the things we have. So next we will go the autotrophic plants. So autotrophic plants aplyala maithe ki plants madhe pan kay kay heterotrophic plants ahet je insects vagare tanna khavun apli apan bolu shakto ki apli je vitamins or minerals che requirement ahe te complete kartat. So we will see how the autotrophic plants produce their food. सो प्लांट ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. ओके, सी आपल्याला एक शॉर्ट बेसिकली एक फोटो दिलेला आहे तर त्याच्याबद्दल आपण ऑब्झर्व करू आणि इकडे आपण बघूया. सो प्लांट ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल. सो वी ऑल नो द वॉट इज क्लोरोफिल बट स्टील आय विल एक्सप्लेन यू, डोंट वरी. द प्लांट्स मेक्स देअर फूड इन देअर लिव्स using water and nutrients from the soil and the carbon dioxide from the air. This process is called the photosynthesis. Okay, so see apan aikla asel ki photosynthesis cha process through plants vagere asta te food generate karta, but how they actually make their food we have this
image that is explaining how the photosynthesis work. So here how the image is actually explain karte ki photosynthesis work kasa karto. So see, pahile tyanne ka point bolle ki the chlorophyll asto with the help of sunlight and the chlorophyll they produce their own food. See, apan baghitla the what is chlorophyll? Chlorophylls are the green part, or we can see the chlorophyll mule je pan ahet tyanna green color bhetto. Right? Ani apan baghitla ki chlorophyll क्लोरोफिल ग्रीन कलर मध्ये भेटतो तर ते प्लांट्स मध्ये जास्त करून होतं आणि त्या क्लोरोफिल प्लस सनलाइट हे मिळून फूड म्हणजे फूड जनरेट करतात किंवा आपण बोलू शकतो फूड बनवतात आणि प्लांट्स देअर फूड इन देअर लिव्स ओके अँड युजिंग वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉइल अँड कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर दिस प्रोसेस इज कॉल्ड द फोटोसिंथेसिस. सो फक्त सनलाइट आणि आपण बोलू शकतो सनलाइट आणि क्लोरोफिल मिळूनच नाही तर आपल्याला वेगवेगळे न्यूट्रिशन्स सॉइल्स मधले मिनरल्स वगैरे हे सॉल्ट हे सुद्धा ते यूज करून एक त्यांचं फूड बनवतात. तर आपण नेक्स्ट बघूया की कसं फूड वगैरे बनवतात आणि कसं काय. प्लस कार्बन डायऑक्साइड आपल्याला माहिती आहे की प्लांट्स असतात कार्बन डायऑक्साइड इनहेल करतात आणि ऑक्सिजन आहे ते बाहेर सोडतात एक्सहेल करतात. राईट? सो हाऊ दे आर डुईंग दिस वी विल सी. सो दिस इज बेसिकली द प्रोसेस ऑफ मेकिंग फूड हे वाला त्याचं केमिकल आपण बघूया रिएक्शन्स कसं आहेत. सो कार्बन डायऑक्साइड वॉटर सी सो कार्बन डायऑक्साइडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण बघितलं तर मॉलिक्युलरली C2O6 म्हणजे 6 नंबर्स ऑफ कार्बन डायऑक्साइड प्लस 6 नंबर ऑफ वॉटर ओके आणि सनलाइट अँड क्लोरोफिल हे दोघं मिळून काय करतात एक फूड ग्लुकोज म्हणजे C6 कार्बन 6 H12O6 दॅट इज बेसिकली हा जो केमिकल फॉर्म्युला आपण जो बघतोय तो फूड ग्लुकोजचा आहे. फूडचा म्हणजे ग्लुकोज बेसिकली शुगर ओके साखर त्याचा आहे अँड देन वी हॅव ऑक्सिजन. सो दिस ऑक्सिजन इज एक्सेल्ड बाय द प्लांट ओके. सो दिस इज व्हॉट. सो कार्बन डायऑक्साइड आणि पाणी मिळून प्लस सनलाइट आणि क्लोरोफिल मिळून हे सगळेजण यांच्या ह्या प्रोसेस थ्रू या सगळ्यांचे प्रोसेस होऊन आपल्याला काय मिळतं फूड दॅट इज ग्लुकोज बेसिकली दॅट इज शुगर ओके आणि ऑक्सिजन. तर हा एक केमिकल फॉर्म्युला आपण भले तुम्ही हे नंबर तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही बट इन केस तुम्हाला नाही लक्षात आलं तरी चालेल बट यू शुड रिमाइंड दिस की कार्बन डायऑक्साइड वॉटर हे मिळून सनलाइट क्लोरोफिल थ्रू यांचे प्रोसेस होऊन फूड आणि ऑक्सिजन हे जे प्रोडक्ट्स आहेत ते बनवतात म्हणजे फूड म्हणजे ग्लुकोज दॅट इज शुगर बेसिकली हे तुम्ही लक्षात ठेवा ओके. आणि केमिकल नंबर्स पण लक्षात ठेवायचं सिम्पल आहे तुम्हाला एक्सप्लेन करायला गेलं हवं असेल तर आपण एक्सप्लेन करूया. सो एक्सप्लेन करून घेऊ नो प्रॉब्लेम. सो सी C6 म्हणजे कार्बनचे 6 नंबर्स आहेत ओके C2O अँड सॉरी CO2 अँड देन वी हॅव द 6 नंबर ऑफ H2O. सो तुम्ही जर हे बघा बेसिकली तुम्ही जर ऍडिशन वगैरे करून बघा तर बघितलं बघा C6 नंबर इज हियर C6 H12 दिस इज टू मॉलिक्युल अँड 6 नंबर सो दॅट्स बिकम 12 right O6 again we have the O6 this is O6 and remain sorry this is O this O and this 6 becomes this O6 sorry okay so ha wala jo O hai ha wala jo apan water cha jo O ghetla oxygen basically jo 6 molecules mode hota te barabar molecules itha ale आणि प्लस उरलेला जो कार्बन डायऑक्साइड जो 6 मॉलिक्युल आहे जो O2 तो आपल्याला म्हणजे ऑक्सिजन हा बेसिकली आपला एक्सेल झालाय जो एक एक्स्ट्रा प्रोडक्ट म्हणून आपण बोलू शकतो. सो दिस इज हाऊ जर तुम्ही बघाल व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं तर ते बेसिकली एकच हे आहे बट सो अशा प्रकारे जर आपण केलं तर आपल्याला केमिकल रिॲक्शन एक इझिली आपण हे करू शकतो अंडरस्टँड करू शकतो त्याला आपण लक्षात ठेवू शकतो. राईट? सो फक्त हा एक प्रोडक्ट तरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्ही हा याचा समोर म्हणजे हा वाला कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. सो दिस इज द वे यू कॅन ॲक्च्युली रिमाइंड दिस थिंग्स ओके. सो आपण नेक्स्ट वळूया की हाऊ द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस कंडक्टेड और हाऊ दे ॲक्च्युली प्रोड्यूस द फूड. वी विल सी द प्लांट कन्वर्टेड द लाईट एनर्जी इन टू केमिकल एनर्जी अँड स्टोर इन द फॉर्म ऑफ द फूड ओके. सो वॉट इज फूड फूड बेसिकली द प्लांट कन्वर्टेड द लाईट एनर्जी म्हणजे सनलाईट बेसिकली इन टू केमिकल एनर्जी अँड स्टोर इन द फॉर्म ऑफ फूड. द वॉटर मिनरल्स अँड सॉल्ट आर ॲब्झॉर्ब बाय रोड्स
from the soil, the stem transferred them to the leaves. Okay, so आपण एकदा रीड करून घेऊया परत मग नंतर एक्सप्लेन करूया. The leaves have the microscopic opening called stomata. Okay, so remember this name, stomata. Stomata काय आपण परत बघूया. Through which they take in the CO2 from the air. The chloroplast present in the leaves contain the chlorophyll, which absorb the sunlight, okay, and helping to convert carbon dioxide and water into the food. The oxygen is given out in this process. So basically आपण जर ह्या फोटो कडे बघितलं तर ह्या फोटो त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे. ओके, काय होतं, जे मिनरल्स आणि वॉटर्स आहेत ते रूट्स थ्रू आपल्या लीफ कडे वळवले जातात आणि लीफ मध्ये आपण जे स्टोमॅटा म्हणजे बेसिकली काय माहिती का, सो लीफ मध्ये एक छोटे छोटे डॉट्स असतात, एकदम खूप खूप मायक्रो डॉट्स असतात, ते आपल्याला दिसत नाही. बेसिकली मायक्रोस्कोपिक ओपनिंग ज्याला त्यांना म्हटलंय ते आहे स्टोमॅटा. तर स्टोमॅटा काय करतो, तो स्टोमॅटा थ्रू बेसिकली कार्बन डायऑक्साइड इनहेल होतो आणि ओके कार्बन डायऑक्साइड इनहेल होतो आणि त्या कार्बन डायऑक्साइड आणि क्लोरोप्लास्ट मध्ये क्लोरोफिल कंटेन असतो आणि तो क्लोरोफिल काय करतो, आपले सनलाइट आहे, सनलाइट ऑब्झर्व करून फूड त्याच्या केमिकल रिएक्शन थ्रू फूड जनरेट करतो. ओके, सो फूड जनरेट करतो आणि त्यालाच आपण फोटोसिंथेसिस असं म्हटलेलं. फूड जनरेट करतो आणि प्लस ऑक्सिजन, सॉरी. सो बिसाइड लीव्स द फोटोसिंथेसिस टेक प्लेस इन सम अदर पार्ट्स लाईक ग्रीन स्टेम्स टू ॲज दे कंटेन द क्लोरोफिल. आपल्याला सगळं माहिती आहे, आपण बघा वाळवंटामधले काही हे प्लांट्स बघितलेले. ओके, सो त्या प्लांट्समध्ये आपण बघितलंय की त्यांचा जो स्टेम असतो. ओके, सो आपण जर तुम्हाला फोटो दाखवायचा झालं तो सी आपण ॲडम्सन्स मध्ये बघित होतो. ॲडम्सन्स मध्ये जेव्हा बघितलेलं आपण, जेव्हा आपण डेझर्टचे जेव्हा आपण हे बघितलं सी, सो वी हॅव द एक्झाम्पल. हे बघा, एक्झाम्पलसाठी आपण हा बघूया. डेझर्ट्स मधला एक सिनॅरिओ जिथे दाखवलेला, तर डेझर्ट मधले बघितलं जेव्हा आपण प्लांट बघतो त्यांच्यामध्ये लीव्स नसतात, दे हॅव द स्पाइन लाईक स्ट्रक्चर, म्हणजे त्यांना असे काटे असतात आणि त्यांचा जो स्टेम असतो बेसिकली तो ग्रीन इन कलर असतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्याच्यामध्ये क्लोरोफिल क्लोरोप्लास्ट आहे तो जो पार्ट असतो बेसिकली कशाचा आपण बोलू शकतो प्लांटचा, तो ग्रीन इन कलर मध्ये होऊन जातो. सो ग्रीन इन कलर मध्ये झाल्यामुळे जो फोटोसिंथेसिस प्रोसेस होते किंवा आपण जे फूड जनरेशनचे प्रोसेस आपण म्हणतो ते या स्टीम थ्रू होते. हे त्यांना एक्सप्लेन करायचं. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर दिस, द फोटोसिंथेसिस कॅरीड आउट बाय द स्टीम्स. ओके, सो नॉट ओनली द लीव्स, म्हणजे फक्त आपण बोलू शकतो पानच फोटोसिंथेसिस क्रिएट नाही करत फोटो प्रोसेस, तर काही स्टेम्स पण असे ते आपले फोटोसिंथेसिस प्रोसेस क्रिएट करतात, आय मीन फोटोसिंथेसिस प्रोसेस कंडक्ट करतात. ओके, जस्ट 2 मिनिटं. ओके, सो आपण पुढे वळूया. देन वी हॅव द ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट. सो बेसिकली सी, आता फूड जनरेट झाले. आता एक एक्झाम्पल या प्लांट कडे बघा. आता या प्लांट मध्ये या लीफ मध्ये फूड जनरेट झालंय, बट सपोज we all know the nutrition required for the growth, okay, and the healthy. But suppose ya plant cha jar food apan bolu shakto generation kiva tyacha madhe food kami generate jale, so how they manage, how they balance themselves, so te apan baghuya. So take okay, so this is just an example they are giving you. So take a pumpkin ani tyache slice tumhi karun करू शकतात, आपण त्याबद्दल पण बोलून घ्या. बट बेसिकली आपण मेन पॉइंटवर घ्या की वॉट आर दिस. सो सी, सो व्हॉट हॅपन, द ट्रान्सपोर्ट सिस्टम ऑफ प्लांट कन्सिस्ट ऑफ झायलम अँड फेलम दॅट कन्सिस्ट. द झायलम ट्रान्सपोर्ट द मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द रूट to all the aerial parts of the plant. So see, the work that the kamankade need baga, xylem kay karto ani phloem kay karto, phloem kay karto te apan baghuya. So xylem what do, xylem transport the minerals and water from the root to all the aerial parts of the
plant. Okay, so see, this green color, so this blue color is indicating the work of xylem. And we have the phloem that transport the food, glucose, etc. from the leaves to other parts of the plant where it is either consumed or stored. Right. So through the plant, through the plant have the transport system, they do not have the separate digestive and excretory system. So what they are saying, त्यांच्यामध्ये आपण बोलतो ना एक डायजेस्टिव्ह आणि एक्सक्रेटरी, म्हणजे आपण बोललो होतो की आपल्याला कसं डायजेस्टिव्ह सिस्टम आहे आपल्या बॉडीला बघितलं, एक्सक्रेटरी सिस्टम आहे, कारण आपल्या बॉडीमध्ये आपण खाल्लेलं अन्न आपण दुसरीकडे कोणी ट्रान्सपोर्ट करू शकत नाही. जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये ते आपण खाणार, आणि जे अतिरिक्त फूड आहे ते आपण एक्सक्रेटरी सिस्टमनी आपण बाहेर काढू. राईट. सो बेसिकली वॉट डे हॅव, आपल्याला माहिती आहे की आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम, म्हणजे आपली आपण जर आपण ह्युमन बॉडीचा आपण कन्सिडर करू किंवा अॅनिमल बॉडी, तर अॅनिमल बॉडीचा कसं डायजेस्टिव्ह सिस्टम तो जो फूड आहे त्याला एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. बट वी आताच आपण बघितलं की फोटोसिंथेसिस प्रोसेस थ्रू तो जो सनलाईट आणि जो फोटोसिंथेसिस प्रोसेस थ्रू ते ऑटोमॅटिकली आपण बघू शकतो की एनर्जी आणि फूड स्टक त्यांचे जनरेट करते, क्रिएट करते. सो जिथे रिक्वायर्ड असेल तिथे फेलम, ओके, जो फेलम आहे ना, फेलम तो जो एनर्जी किंवा फूड स्टफ आहे, फूड स्टफ आपण बेसिकली फूड स्टफ बोलू, तो फूड स्टफ जिथे रिक्वायर्ड आहे, जिथे कन्झम्पशनचे रिक्वायर्ड आहे कुठं, किंवा आपण बोलू शकतो ज्या ठिकाणी आपण स्टोअर करू शकतो. सो बेसिकली प्लांटचा जो स्टोरिंग सिस्टम काय आपण बोलू शकतो, स्टोअर करून ते ज्या ठिकाणी स्टोअर करू शकतात तिथं आपल्याला फ्रुट्स वगैरे आपल्याला भेटू शकतात. राईट. सो दिस आर दिस आपण बघू शकतो. सो जिथे गरज आहे तिथे ते बेसिकली पहिले फूड स्टफ हे ट्रान्सफर करतात, ट्रान्सफर केल्यानंतर जिथे आवश्यक आहे तिथे ते कन्झ्युम होतात, किंवा जिथे स्टोरिंग कपॅसिटी आहे किंवा स्टोरिंग सिस्टम आहे तिथे ते स्टोअर होतात. राईट. दिस इज वॉट दे आर सेईंग. सो अशा प्रकारे त्यांचं स्टोरिंग पण आहे आणि प्लस ट्रान्सपोर्टिंग पण आहे, म्हणून त्यांना डायजेस्टिव्ह सिस्टम किंवा एक्सक्रेटरी सिस्टमची गरज नसते, कारण आपल्याला माहिती आहे त्यांचा जो ऑक्सिजन जो जनरेट होतो तो पण आपोआप एक्सेल होतो. राईट. So this is what they are saying. So apan bagnav ki section of leaves, section of stems and section of roots. So how basically this this stems actually look like. So apan first the stem baghitla, apan the stem baghya jithun basically saga apan bolu shakto transport system chalto. So basically apan stem baghu, jeva apan stem cut karu, jeva stem cut karnyamadhye jar ata samjha ki ha ek plant aahe apan ghetla xyz plant, त्याला असा आणि असा एक एक स्लाइड तयार केली त्याची, आणि हा जो पार्ट आपण ऑब्झर्व करतोय, आपण फॉर एक्झाम्पल दिस पार्ट वी आर ऑब्झर्व करतोय आपण, तर त्याच्यात बेसिकली आपल्याला काय दिसेल, एक आपल्याला असं ट्यूबलाईक स्ट्रक्चर दिसेल, आणि ट्यूबलाईक स्ट्रक्चरमध्ये दोन ट्यूब, छोटे छोटे दोन ट्यूब्स आपल्याला दिसतील, जो एक बेसिकली एक ट्यूब असेल, ओके, सो एक सिंगल ट्यूब असेल आतमध्ये आणि एक छोटे छोटे ट्यूब्स आपल्याला आउटसाईडला दिसतील. मी एक कलर चेंज करून तुम्हाला दाखवतो. See, they are saying about this. See, ha baka apan jar apan section of stem jar apan jeva observe karto teva aplyala basically jeva ha jo tube asto, ha tube aplyala mhanje stem hai, ha stem to ek round like shape mhanje aplyala bhetla. Right. So tyacha jar apan observe kela aat madhe, so aplyala ek single tube disel ani ek chote chote tubes ase outsides la disel. So the tubes that is only single and middle, at the middle of the apan bolu the stem, that is this xylem, and je chote chote tubes hai tala apan mhanto phloem. So baka ite tani ek indicate kele blue color ani ite indicate kele pink color. So khali baka tani parameters pan dile ki blue color kay he karta apan bolu shakto, इंडिकेट करते झायलम गुड, आणि फ्लेलम हे इंडिकेट करते पिंक कलर. सो सेम थिंग इन द रूट्स ऑल्सो. रूट्स मध्ये पण आपल्याला काय स्ट्रक्चर दिसेल, आपण बघितलेलं की रूट्स आर हॅव्हिंग लाईक हेअरी स्ट्रक्चर. राईट. सो हेअरी स्ट्रक्चर आपल्याला जे रूट्स आहेत ते आपण बघू शकतो. दे आर सेइंग दिस, आणि जेव्हा आपण जेव्हा हा बेसिकली सेक्शन जेव्हा आपण कट करून ऑब्झर्व केला, सो आपल्याला एक परत सेम
this xylem and phloem हे आपल्याला कन्सेप्ट दिसतील. जो ब्ल्यू कलर मध्ये बेसिकली जे इंडिकेट करतात ते xylem आणि जे पिंक कलर मध्ये ते phloem. ओके, सो आपण जर सेक्शन ऑफ लिव्स कडे वळूया. सेक्शन ऑफ लिव्स कडे आपल्याला वळलं तर आपल्याला परत दोन पार्ट दिसतील. तो हे बघा, हा जो सेक्शन आहे, हा जो सेक्शन त्यांनी बोललेला आहे, हा सेक्शन त्यांनी बेसिकली ऑब्झर्व केलाय. ओके, सो दिस इज हाऊ दे आर सेईंग की असा असा स्ट्रक्चर असला, जर असा स्ट्रक्चर असेल तर या स्ट्रक्चर्स मध्ये आपल्याला मिड साईडला जेव्हा आपण बघा कॅपिलरीज लाईक आपण बघितलं होतं फोर्स, आपण बघा एक लीफ आहे असा, त्या लीफ मध्ये एक मिड वेन असते जर मिड वेन समजून घ्या, आणि एक सारी कॅपिलरीज टाईप आपल्याला साईड वेन्स आपल्याला दिसते. सो जो मिड वेन्स आहे त्याचा आपण ऑब्झर्व करतोय. सो जो मिड वेन आहे तो मिडवेन मध्ये आपल्याला असं स्ट्रक्चर दिसेल, दिस ज्याचा हाफ पार्ट आहे जो फ्लोएमने घेतलेला आणि हाफ पार्ट आपण बेसिकली बघू शकतो तो झायलमनी कवर्ड आहे, झायलमनी आपण बोलू शकतो आहे, ऑक्युपाइड आहे आपण बोलू शकतो. सो दिस इज द स्ट्रक्चर. सो दिस इज हाउ द झायलम अँड फ्लोएम आर एव्हरीवेअर ऑर एव्हरी पार्ट ऑफ द प्लांट आपण बघू शकतो इन दिस फिगर. सो आपण हा इथे एक हे दिलेलं आहे, व्हॉट इज केमोसिंथेसिस अँड विच प्लांट प्रोड्यूस द फूड बाय द केमोसिंथेसिस. सो आपल्याकडे हा 8 मिनिट टाइम आहे, नो प्रॉब्लम, वी कॅन एक्सप्लेन दिस थिंग. सो सी, ओके, इज देअर एनिथिंग एल्स? ओके, नो. सो सी, व्हॉट इज केमोसिंथेसिस? वी ऑल नो अबाउट द फोटोसिंथेसिस. ओके, हा तुमच्या ह्याच्यात नाही आहे त्याला बेसिकली सिलेबस म्हणजे नाही, बट एक एक बोलते ना एक कन्सेप्च्युअली आयडिया असल्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की व्हॉट इज केमोसिंथेसिस. तर केमोसिंथेसिस बेसिकली व्हॉट, आपल्याला हे बघा, फोटोसिंथेसिस प्रोसेस करण्यासाठी मेन आपल्याला एलिमेंट लागतो, दॅट इज सनलाईट, राईट? सो सनलाईट आपल्याला मेन बेसिकली ह्या ठिकाणी आपण बोलू शकतो की सनलाईट हा मेन कंटेंट झाला की ज्याने थ्रू आपल्याला फोटोसिंथेसिस प्रोसेस आपण हे आपण बोलू शकतो ही मिळते किंवा फोटोसिंथेसिस प्रोसेस ही कंडक्ट होते. बट जो आपण बघू शकतो की अशा कोणत्या कोणत्या ठिकाणी जिथे सनलाईट पोहोचत नाही त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही प्लांट्स दिसतात. सो व्हॉट हाऊ दे प्रोड्यूस देअर फूड? सो दे प्रोड्यूस देअर फूड बाय द केमोसिंथेसिस प्रोसेस वेअर द केमिकल रिएक्शन, ओके, वेअर दे यूज द केमिकल रिएक्शन टू प्रोड्यूस देअर फूड. सो सी, व्हॉट डज दॅट मीन? सो सी, here if we see the sunlight is the main container, by through the sunlight, your sunlight through te aapla food generate kartat in photosynthesis, ani tancha jo product asto to asto glucose, basically sugar, ani tyala apan energy asa manto. But scenario is this ki chemosynthesis madhe same contents, but the thing is chemical reaction basically apan bagu shakto. Ek best example hai, जेव्हा आपण डीप समुद्रामध्ये जातो एकदम खोल समुद्राच्या खोलमध्ये, बेसिकली आता समजा की हा एक वॉटर आहे आणि खूप डीप समुद्रामध्ये आपल्याला आपण बघितलं तर काही काही प्लांट एक ट्यूब लाईक आपल्याला दिसतील, ट्यूब लाईक दिस. ओके, शो यू, जरा फिगर समजून घ्या बिकॉज त्याच्या दरम्यान आपल्याला ट्यूब लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसतील काही काही प्लांटचे ट्यूब लाईक स्ट्रक्चर. ओके, सो बेसिकली वाय दे आर ट्यूब लाईक ते पण आपण जाणून घेऊया. आणि बघा, सो मला एक कॉमनली आपण आन्सर बघूया, तर कॉमनली आन्सर आणि कॉमन सेन्स थ्रू जर आपण बघितलं की जर डीप सी मध्ये जर आपण गेलो, ओके, डीप सी मध्ये गेलो तर तिथे आपल्याला सनलाईट भेटणार आहे का? नाही, राईट? सो बेसिकली डीप सी मध्ये जेव्हा आपण बघतो की आपल्याला माहिती की डीप सी मध्ये आपल्याला सनलाईट भेटण्याचे चान्सेस खूप कमी असतात. दे आर डार्क इन कलर, ओके, जिथे डार्कनेस आपल्याला दिसतो, डार्क इन कलर नॉट देअर इज द डार्कनेस. सो बेसिकली वॉट हॅपन, तर त्या मुमेंटला किंवा त्या पोझिशनमध्ये किंवा त्या जागेवर जे प्लांट्स असतात, काय काय प्लांट, ते केमोसिंथेसिसने आपले फूड जनरेट करतात. केमोसिंथेसिस म्हणजे कसं आहे, आता त्यांना लागतं केमिकल्स, राईट? सो जेव्हा आपण डीप सी मधून, आपल्या सगळ्यांना म्हणजे डीप सी मधून एक बबल्स लाईक गॅसेस, म्हणजे आपण बघू शकतो की समुद्राच्या, सॉरी, पृथ्वीच्या पोटामध्ये खूप गॅसेस असतात,
मिथेन वगैरे म्हणावं किंवा बेसिकली आपण काही काही गॅसेस असतात जे त्याच्यात सल्फर गॅसेस म्हणावं किंवा ते ऑप्टेंड असतात कुठे आपण बघू शकतो जमिनीमध्ये पोट हा पोट पृथ्वीच्या पोटामध्ये तर ते जेव्हा बाहेर येतात समुद्रामध्ये समुद्राच्या ठिकाणी जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा बबल्स क्रिएट करतात. दिस इज जस्ट अजम अजम करा की हे बबल्स आहेत तर ते बबल्स लाईक स्ट्रक्चर मधून ते आपलं ते जे गॅस असतात ते गॅस मिळवतात आणि त्या गॅस थ्रू ते त्यांचं केमिकल रिएक्शन करून ते त्यांचं फूड जनरेट करतात. दिस इज व्हॉट द केमोसिंथेसिस. सो जस्ट एक बेसिकली फॉर्म्युला लक्षात ठेवा की व्हॉट इज केमोसिंथेसिस. द प्लांट्स युझिंग केमिकल रिएक्शन प्लांट आपलं केमिकल रिएक्शन युज करतो केमिकल रिएक्शन थ्रू फोटो सॉरी फूड जनरेट करतो आणि व्हॉट इज फोटोसिंथेसिस प्लांट सनलाईट थ्रू आपला फूड जनरेट करतात आणि केमोसिंथेसिस प्लांट्स हे डीप सी मध्ये आपल्याला आढळून येतात. दॅट्स इट थोडं एक सिम्पल थिंग आहे. आणि फोटोसिंथेसिस वाले आपल्याला ऑल ओव्हर आपण बघू शकतो लँडवर कोणत्या लँडवर आपण बघितलं तर आपल्याला फोटोसिंथेसिस वाले प्लांट आपल्याला दिसतील. सो दिस इज व्हॉट द केमोसिंथेसिस अँड फोटोसिंथेसिस. आपण नेक्स्ट जे पार्ट आहेत बायोलॉजिकल फिक्सेशन आपण उद्या बघूया. सो टिल दिस आपण रीड करून बघूया इन केस जर झालं तर कुल ओके. सो प्लांट्स प्रोड्यूस द कार्बोहायड्रेट ओके. सो नेक्स्ट पॉईंटकडे आपण बघूया. द प्लांट प्रोड्यूस द कार्बोहायड्रेट बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. द कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन ओके अँड द प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन अँड नायट्रोजन. हाऊ डू द प्लांट ऑब्टेन द नायट्रोजन नेसेसरी फॉर सिंथेसिस ऑफ प्रोटीन. सो बघा आपल्याला जस्ट दोन इथं त्यांनी प्रोडक्ट दिलेले आहेत. दोन प्रोडक्ट म्हणजे दोन आपण बघू शकतो मायक्रोन्युट्रियंट्स राईट. मायक्रोन्युट्रियंट्स दिले तर कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स. सो कार्बोहायड्रेट बनवण्यासाठी कार्बोहायड्रेट बनवण्यासाठी व्हॉट वी नीड कार्बन हायड्रोजन अँड ऑक्सिजन आणि त्याच ठिकाणी प्रोटीन बनवण्यासाठी वी नीड कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन अँड नायट्रोजन ओके. द सेम कंटेंट प्लस नायट्रोजन ॲडेड बिकेम्स द प्रोटीन ओके. सो वी विल सी द एअर कंटेन्स द गॅसेस नायट्रोजन. आपल्याला सगळ्यांना माहिती की हवेमध्ये एक नायट्रोजन कंटेन्स आहे बिकॉज द एअर इज अ मिक्सर ऑफ ऑल गॅसेस मीन्स वेरियस गॅसेस बेसिकली. सो नायट्रोजन इज द पार्ट ऑफ दॅट. तो नायट्रोजन आपल्याला हवेमध्ये भेटतो. हाऊ एव्हर द प्लांट्स कॅन नॉट युटिलाइज द गॅसेस नायट्रोजन डायरेक्टली. सो सी प्लांट इनहेल करतो का नायट्रोजन? नाही. दे ओनली इनहेल द कार्बन डायऑक्साइड. इट नीड्स टू बी फिक्स्ड अँड कन्वर्टेड इन टू कंपाऊंड्स अँड फिक्सेशन ऑफ नायट्रोजन बाय नायट्रोजन अकर्स बाय बायोलॉजिकल ॲटमॉस्फेरिक मेथड्स. सो बेसिकली त्याला काय होतं की जसं आपण बोललो की प्लांट कार्बन डायऑक्साइड इनहेल करतो ते नायट्रोजन इनहेल करू शकत नाही. त्यासाठी नायट्रोजन जर त्यांना मिळवायचं असेल तर त्याला एका कंपाऊंडमध्ये एक कसं तरी स्ट्रक्चर्समध्ये त्याला कंपाऊंडमध्ये त्याला फिक्स होणं गरजेचं असतं. सो ते दोन मेथडनी होतं बायोलॉजिकल किंवा ॲटमॉस्फेरिक मेथडनी ते कंपाऊंड असतात त्यांना फिक्स करावं लागतं. सो हाऊ वी विल फिक्स हाऊ ॲक्च्युली द नायट्रोजन फिक्स बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिकली आपण ते उद्या बघूया. सो जस्ट लक्षात ठेवा की प्लांट्स ते फक्त आणि फक्त कार्बन डायऑक्साइड इनहेल करतात ते नायट्रोजन वगैरे इनहेल करत नाही ओके. आय मीन कार्बन डायऑक्साइड ते इनहेल करतात आणि नाईटला आपण बघतो की ऑक्सिजन इनहेल करतात राईट. सो हे दोन गॅसेस आहेत ते आपण ते इनहेल आणि एक्सहेल करतात. बट त्याला सोडून कोणत्याही गॅस ते इनहेल एक्सहेल करत नाही. सो त्याचं ते जेव्हा मिळवत असेल तर त्याचं कशा प्रकारे प्रोसेस होऊ शकते ते आपण उद्या बघूया. सो दिस इज व्हॉट द लेसन अबाउट आपण बघूया उद्या ओके.